अकोल्यातल्या अंतरावरील चिंचोली गावाजवळ रुद्रायणी देवीच्या गडावर नवरात्रोत्सवाचा उत्साह। रुद्रायणी देवी 108 पैकी 14 शक्तीपीठ। नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटमगाव इथल्या जगदंबा मातेच्या मंदिराला आकर्षक सजावट। विद्युत रोषणाईने जगदंबेचं मंदिर उजळलं। भाविकांची गर्दी। गोंदियाच्या कुंभारटोली भागातील शारदा उत्सव मंडळाने साकारला पर्यावरणपूरक देखावा। देखाव्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश। मंडळाने साकारली देवीची 9 बालरूप। बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये तुळजाभवानीच्या पालखीचं भाविकांकडून स्वागत। जुन्नरपासून तुळजापूरपर्यंत पालखीची पायी यात्रा। गेल्या 800 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम। नवरात्रोत्सवानिमित्ताने नवी मुंबईत साकारली अंबाबाईची रांगोळी। मिताली सुर्वे यांची कलाकृती। दररोज या रांगोळीतील अंबाबाईच्या साडीचे रंग हे बदलले जातात। नवी मुंबईच्या वाशी इथे गेल्या 43 वर्षांपासून बंगाली दुर्गा महोत्सवाचं आयोजन। बंगाली संस्कृतीवरील लोकनाट्य आणि लोकगीतांचं सादरीकरण। नवरात्रोत्सवाच्या 7व्या माळेला तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा। काल रात्री काढली तुळजाभवानी देवीची सिंह वाहनावरून छबीना मिरवणूक। नांदेडमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। रोगामुळे सोयाबीनचं उत्पादन घटलं। नाशिकमध्ये ढगाळ वातावरणाचा डाळिंब बागांवर परिणाम। डाळिंब बागेत फुलगळ। डाळिंब उत्पादक संकटात। नांदेडमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला वेगाने सुरुवात। रब्बी हंगामात यंदा कमी पाण्यावर येणाऱ्या हरभरा पिकांच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर। वाशिम जिल्ह्यात पाऊस न पडताही स्वयंचलित हवामान केंद्रात पावसाची नोंद। पीक विमा मिळावा म्हणून पर्जन्यमापक यंत्रात टाकलं पाणी। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही। 24 तारखेनंतर मराठ्यांची गाठ आहे। बारामतीतनं मनोज जरांगेंचा निशाणा। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे। जरांगेंचा पुनरुच्चार। जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका घेऊ नये। सरकार मराठा आरक्षण प्रश्नावर मार्ग काढतंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। अकलूजमधल्या जरांगेंच्या सभेला तुफान गर्दी। भर उन्हात हजारो मराठा बांधवांची उपस्थिती। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडणार नाही। आरक्षणासाठी हा लढा पहिला आणि शेवटचा। सोलापूरच्या अकलूजमध्ये जरांगेंचं वक्तव्य। मागास सिद्ध होऊनही मराठ्यांना आरक्षण नाही। जरांगे पाटलांची सरकारवर टीका। तर दुसरीकडे मागास सिद्ध न झालेल्या जाती नाही ओबीसीमधून आरक्षण। जरांगेंचा दावा। कायदा पारित करण्यास पुरावा लागतो। त्यासाठी एक पुरावा ही पुरेसा। समितीला 5000 पुरावे मिळाले आहेत। आता पुराव्यांच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। मनोज जरांगेंची मागणी। हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी। हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांचा निर्णय। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर रिलीज। शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर शिवसेना शिंदे गटाकडनं बॅनरबाजी। शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची बॅनरबाजी। आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यामुळे रावण दहन कार्यक्रमात अडथळे येत असल्याचा काँग्रेसचा आरोप। रावण दहन आदल्या दिवशी घेण्यासाठी दबाव असल्याची वर्षा गायकवाड यांची माहिती। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर। 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर नागपुरात हिवाळी अधिवेशन। 10 दिवसांमध्ये अधिवेशन गुंडाळलं जाण्याची शक्यता। भाजप दुतोंडी साप। सत्तेत आणि विरोधात असताना भूमिका वेगळी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन 6 आठवडे घ्यायला हवं। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। सरकारकडे पैसा आहे तो वाटेल तसा खर्च केला जातोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सरकारवर टीका। बेसुमार बांधकामांमुळे प्रदूषण वाढतंय राज ठाकरेंचा आरोप। राजकीय नेतृत्वात सौंदर्य दृष्टी नसेल विचका झाल्याची टीका। आर्किटेक्टपेक्षा महापालिकेत इंजिनियरला महत्व। माझ्या हाती सत्ता आल्यास आर्किटेक्टच्या हाती नियोजन देईन राज ठाकरेंचं वक्तव्य। ललितचा साथीदार रेहान शेख पुणे पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना उभारण्यास रेहान शेखची ललितला मदत। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिकच्या सराफा व्यावसायिकांची चौकशी होणार। ड्रग्जच्या पैशातनं भूषण पाटीलने सोनं खरेदी केल्याचं उघड। भूषणने नाशिकच्या कोणत्या सराफाकडनं सोनं खरेदी केलं याची चौकशी सुरू। ललित पाटीलला पक्षप्रवेशासाठी भुसे घेऊन आले। त्यांची चौकशी करा खासदार संजय राऊत यांची मागणी। माहीममधील ब्राह्मणदेव कृपा सोसायटीचा एकत्रित पुनर्विकास करण्याबाबत बैठक घ्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे इमारतीतल्या 175 कुटुंबांना दिलासा। घाटकोपर रेल्वे स्थानकावर मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीची सुरू असलेली स्वाक्षरी मोहीम पोलिसांनी थांबवली। मराठी उमेदवारांच्या मागणीसाठी सुरू होती मोहीम। भिवंडीमध्ये 7 लाख रुपये किमतीचे 110 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त। ड्रग्ज विक्री करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात। अमरावती पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस स्मृती दिन कार्यक्रमाचं आयोजन। अमरावती पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडत शहीद पोलिसांना मानवंदना।
हिंगोलीतील कपडा गल्लीमधील एका गोडाऊनवर पालिकेकडनं छापा, तब्बल 6 ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत आढळलं प्लॅस्टिक. कोल्हापुरात सुरा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. 2 दिवसापूर्वी 5 गावात हातात सुरा घेऊन माजवलेली दहशत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीचंही निलंबन. जळगावात मवियाविरोधात भाजपचं निषेध आंदोलन. कंत्राटी भरती मविया सरकारच्या काळातलं पाप असल्याचा आरोप. साताऱ्यातील कराड पोलिसांची गांजाच्या शेतीवर धाड. संपूर्ण शेतासह शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. शेतातून गांजा जप्त. नाशिकच्या सिन्नर इथे कॅफेच्या नावाखाली अश्लील आणि अवैध व्यवसाय सुरू असल्याचं उघड. मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून 10 हून अधिक कॅफेवर संयुक्त कारवाई. पोलिसांनी समुपदेशन करत तरुणाईला दिले उपदेशाचे डोस. छत्रपती संभाजीनगरच्या कायगावजवळ भिंत पडल्यानं मिस्त्री कामगाराचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. भंडाऱ्याच्या बावनथडी नदी पात्रातनं वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई. 2 जेसीबींसह 6 टिपर जप्त. तुमसर उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई. कोल्हापुरात विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू. आर्या सागरखाडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव. आर्याने 10 दिवसांपूर्वी प्राशन केलेलं विषारी औषध. मुलाकडनं आईची गळा दाबून हत्या. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. दारूसाठी मोबाईल फोन विकण्यास आईने नकार दिल्यानं मुलाकडनं आईची हत्या. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात तयार होत असलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची आणि तयार झालेल्या सर्व कामांची गुणवत्ता तपासणी करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.